जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या हायवे चौपदरीकरण कामाबाबत व जनतेच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी हायवे कार्यकारी अभियंता बन गोसावी यांना कसाल येथील हायवे उप अभियंता कार्यालयात बोलावले होते. बन गोसावी अनुपस्थित राहिल्यामुळे उप अभियंता शेडेकर यांना उपरकर यांच्या प्रश्नांना सामोरे जाताना दमछाक झाली. कार्यकारी अभियंता येईपर्यंत मनसेने ठिय आंदोलन छेडले. अखेर कोकण भवन मध्ये मीटिंग साठी गेलेल्या बन गोसावी यांनी 9 जानेवारी रोजी बैठक निश्चित केल्यानंतर मनसेने ठिय आंदोलन मागे घेतले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या हायवे चौपदरीकरण कामाबाबत जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मनसे सरचिटणीस हायवे उप अभियंता शेडेकर यांना कसाल येथील कार्यालयात घेराव घातला. आगाऊ सूचना देऊनही कार्यकारी अभियंता बन गोसावी उपस्थित न राहिल्याने मनसेने ठिय आंदोलन छेडले. हायवे ठेकेदारांच्या रेडीमिक्स प्लांटला चीफ मेकॅनिकल इंजिनियरचे सर्टिफिकेट आहे का, रोड सेफ्टी बाबत हायकोर्टात अँब्युलन्स व 2 गाड्या तैनात असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केलंय. ती अँब्युलन्स व गाड्या कुठे आहेत, झालेल्या कामाची माहिती चीफ इंजिनियरला प्रत्येक महिन्याला देता त्याची माहिती का दिली नाही, चीफ इंजिनियरने दिलेल्या सूचनांची काय अंमलबजावणी केली, हायवे कामात तोडलेल्या वृक्षांच्या 5 पट झाडे लावण्यासाठी हायवे लगतच्या जमीनदारांना मोबदला का दिला नाही, मनसे सरचिटणीस उपरकर यांनी विचारलेल्या या आणि अशा अनेक प्रश्नांच्या फैरीसमोर उप अभियंता शेडेकर निरुत्तर झाले. अखेर कार्यकारी अभियंता बन गोसावी यांच्याशी मोबाईलवर केलेल्या चर्चेनुसार 9 जानेवारी रोजी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर मनसेने ठिय आंदोलन मागे घेतले. टेंडर आणि तुमच्या ज्या सिलेक्शन झालेल्या एक्झिक्युशन जी डिझाईन आहे त्या डिझाईन मध्ये बदल झाले आहेत काही? 50 mm 100 mm त्याच्यानंतर तुमचा असलेला तो कॉन्क्रीटचा किती 1 mm दिसत दिलेला आहे तुम्ही, त्या असलेल्या खाली जे बेड कॉन्क्रीट ला तुम्ही बेड कॉन्क्रीट म्हणतो आपण त्याच्या खाली त्या कॉन्क्रीटच्या खाली त्याचा कधी तुम्ही केलात का? हायवेच्या ठेकेदारांची मनमानी आणि हायवेच्या अधिकाऱ्यांचा त्याकडे होत असलेलं दुर्लक्ष आणि सिंधुदुर्गातील जनतेला धुळीचा होत असलेला त्रास, जनतेचं धोक्यात आलेलं आरोग्य, रस्त्याचा सुमार दर्जा आणि याशिवाय अनेक प्रश्नासंदर्भात मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, धीरज परबर आणि अन्य मनसे पदाधिकाऱ्यांसोबतच आणि मनसे सैनिकांसोबत आज हायवेच्या कसाल येथील कार्यालयात ठिय आंदोलन केलं होतं. आणि आपल्यासोबत आता आहेत मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर. उपरकर, काय सांगाल, काय आपली नेमकी मागणी होती, कशासाठी आपण ठिय आंदोलन केलं होतं? कारण ह्या जिल्ह्यातला रस्ता जो होतो आहे हे जिल्ह्यातल्या असलेल्या भविष्यातल्या पिढीतला ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि या ड्रीम प्रोजेक्टमध्ये जर अशा प्रकारच्या त्रुटी होऊन जिल्ह्यातल्या जनतेला त्रास होऊन अशा प्रकारचं काम होत असताना अधिकाऱ्यांचं असलेलं दुर्लक्ष आणि अधिकाऱ्यांच्या असलेल्या गुणवत्तेमध्ये पूर्णतः याच्यामध्ये दुर्लक्ष होत असल्यामुळे आज या अधिकाऱ्यांकडे आम्ही सर्व माहिती घेण्यासाठी आलो होतो. या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून सर्व जनतेला गोडगोड बोलून फसवण्याचं काम चाललं आहे. आणि जनतेला जी असलेली वस्तूची न सांगता, वस्तूची माहिती न देता जनतेला कुठे ना कुठे फसवण्याचं काम चाललेलं अशा बाबतीत असल्यामुळे गेले 5 महिन्यापासून मी या ठिकाणी पत्रव्यवहार करतो आहे, पण पत्रव्यवहाराला उत्तर देण्यासाठी याच्याकडे वेळ नाही आहे. म्हणून आज मनसेला या ठिकाणी येऊन आंदोलन करावं लागलेलं आहे. मनसेच्या माध्यमातून मी या सर्व असलेल्या जनतेला आवाहन करतो की ज्यांचे ज्यांचे असले हायवेच्या बाबतीत प्रश्न जे आहेत त्या प्रश्नासाठी जनतेने आम्ही जे आवाहन करू 9 तारखेचं ठिकाण त्या ठिकाणी आपले प्रश्न घेऊन यावेत. आपण ते सर्व प्रश्न मार्गी लावून घेण्याचा प्रयत्न करू आणि मार्गी न लागल्यास यांच्या विरोधात न्यायालयात किंवा यांच्या विरोधात उग्र आंदोलन करून मी सुरुवातीपासून ठेकेदार हा सरकारचा जावई आहे अशा प्रकारचा ठेकेदार वागतो आहे, अधिकाऱ्यांना खिशात घेऊन फिरतो आहे, त्यामुळे अधिकारी याकडे लक्ष देत नाही आमच्या पण लक्षात आलेलं आहे. म्हणून आज उच्च न्यायालयात एक याचिका दाखल आहे. आज आम्ही असलेल्या वृक्षतोडीबाबतीत ज्या वनसंज्ञेच्या रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी फायनल परवानगी न आलेल्या असताना त्याकडे वनसंज्ञेतल्या जागेतली वृक्षतोड केलेली आम्हाला लिहून दिलेल्या आरोपांनी त्याविरोधात आम्ही न्यायालयात पण दाद मागण्याचा प्रयत्न आमचा सुरू झाला आहे. ह्या महिन्याभरात न्यायालयात तशा प्रकारची याचिका पण दाखल होईल. हायवेच्या ठेकेदारांनी रोड सेफ्टीसाठी कुठे कुठे अपघात होतील, कुठे कुठे अशा प्रकारचा प्रसंग घडेल त्या ठिकाणी पाहणी करण्याकरता गाडी ठेवण्याची गरज आहे. अपघात घडला तर त्यांना वाहतूक करण्यासाठी ॲम्ब्युलन्स ठेवण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर
ठिकठिकाणी मराठी फलक, ठिकठिकाणी असलेले गर्डर, ठिकठिकाणी ज्या असलेल्या ज्या ठिकाणी धोके आहेत त्या धोक्याचे असलेल्या तिकडे संरक्षण करण्याची गरज आहे, पण ठेकेदार करत नाही आहेत. अधिकाऱ्यांना वारंवार सांगून पण झालेलं आहे आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत हा पूर्णतः अनास्था दिसते आहे. एकंदरीतच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हायवेचं सुरू असलेले काम हे हायवेचे ठेकेदार मनमानीपणे करत असून हायवेचे अधिकारी जे आहेत त्यांना जुमानत नाही आहेत. आणि 9 तारखेला यासंदर्भात कार्यकारी अभियंता आणि दोन्ही उपअभियंत्यांच्या समवेत मनसेची बैठक ठरलेली आहे. या बैठकीमध्ये जर जनतेच्या हितासाठी समाधानकारक तोडगा नाही मिळाला तर पुढील महिन्याभरामध्ये किंवा 1-2 महिन्यांमध्ये न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल करणार असल्याचं मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण सिंधुदुर्गसाठी कसाल.